दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन सस्ने निमंत्रण दिनांक 4, 5 आणि 6 ऑक्टोबर. उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेहमिलन सोहळा. उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस. प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे, शिवसेना उपनेत्या. अध्यक्ष माननीय संध्याताई सव्वालाखे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता. स्थळ ARD सिनेमॉल मागे, बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर, मलकापूर रोड, बुलढाणा. विनीत जयश्री सुनील शेळके, संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरच्या सांस्कृतिक सभागृहात 29 सप्टेंबर रोजी पार पडलेली 38वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक होते. सुमारे 5000 वर सभासद या आमसभेला उपस्थित होते. बुलढाणा अर्बनला आम्ही कुटुंब मानतो आणि हे कुटुंब देशभरामध्ये आदर्श आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. येता काळ हा शेती व्यवस्थेवर अवलंबून असणारा काळ असणार आहे. जगभरामध्ये जमीन कमी होत आहे तर त्या उलट अन्नाची गरज वाढते. अनेक देशांमध्ये कधी ओला आणि कोरडा दुष्काळ असतो, त्यामुळे शेती उत्पादनात साठवून ठेवण्याची क्षमता आपल्याला वाढवावी लागणार आहे. आगामी काळामध्ये बुलढाणा अर्बन अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं गोदाम श्रृंखलेला अधिक बळ देणार असल्याचं प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी यांनी केलंय. यावेळी भाईजींनी शेतकऱ्यांचा उत्पादित माल निर्यात करण्यावर भर दिलाय आणि निर्यात करण्यासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान अवगत करण्यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा माल निर्यात करणं सभासदांना सुलभ होणार आहे. यासाठी बुलढाणा अर्बन फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्यातून मालाची निर्यात केली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर लवकर गुलाब फुलांची निर्यात करण्यात येणार आहे असंही सांगितलंय. तसेच देशातील विद्युत निर्मिती क्षेत्रातील संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकानं सौर ऊर्जेचा उपयोग करून घ्यावा. संस्था लवकरच चिखली येथे सौर ऊर्जा प्रकल्प करणार असल्याचंही सांगितलं. संस्था पुढील वर्षी अयोध्या येथे भक्तिनिवास निर्माण करण्यावर भर देणार आहे. बाहेरील राज्यात काम करताना कायद्याच्या अनेक अडचणी येतात, परंतु सद्भावना सेवा समितीच्या वतीनं 12 नोव्हेंबरला अयोध्या येथे संगीतमय सुंदरकांडचे आयोजन केलंय. या दरम्यान येथे भक्तनिवासासाठी निश्चितच जागा फायनल करू असेही भाईजी यांनी सांगितलंय. यासोबतच धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सभासदांच्या विशेष रेल्वे सहलीचं आयोजन बुलढाणा अर्बन यांनी केलंय. यात बौद्धगया, राजगीर, नालंदा, सारनाथ, लुंबिनी, नेपाळ आणि कुशीनगर येथेही विशेष यात्रा जाणार असल्याची माहिती प्रसंगी भाईजी यांनी दिली. महत्वाचं म्हणजे सभासदांना यावर्षी 11% लाभांश देखील जाहीर करण्यात आलाय. संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेतजी झवर यांनी संस्थेचा संपूर्ण आढावा सादर केला. संस्थेच्या प्रगतीची आकडेमोड सांगितली. गोल्ड लोन वाटप वाढलं आहे. वेअर हाऊसचा फायदा 7 लाखांपेक्षा अधिक शेतकरी घेत आहेत. संस्थेचे 13 कोल्ड स्टोरेज असून त्याचाही शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. संस्था आगामी काळामध्ये नवनवीन टेक्नॉलॉजी आणण्यावर भर देणार आहे, जेणेकरून सभासदाला अत्याधुनिक तंत्रज्ञान माध्यमातून सेवा तत्पर मिळेल, त्यामुळे सर्वांचा वेळ वाचेल. आज संस्थेच्या सभासदाला QR कोड, डिजिटल बँकिंग प्रणाली, ATM आणि BuPay अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळतोय. सोबतच चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत सुरू असलेल्या शाळा ह्या उच्च शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असंही यावेळी डॉक्टर सुकेत झवर म्हणालेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक आणि चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेतजी झवर यांच्या शुभ हस्ते प्रामाणिकपणा जपणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी वेद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शांतीपाठ म्हटला. सभासूचीचं वाचन संजय कुलकर्णी यांनी केले, सूत्रसंचालन गजानन धांडे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉक्टर किशोर केला यांनी केलंय. या कार्यक्रमासाठी बुलढाणा अर्बन सरव्यवस्थापक श्री कैलास कासट आणि मुख्यालयातील सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकानं राष्ट्रगीत आणि गणपतीची आरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सभेकरिता महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव, जळगाव, खा, वर्धा या जिल्ह्यातून, तसेच मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून सभासद सदस्य तसेच संचालक खातेदार मोठ्या प्रमाणात आले होते. त्यांची जेवणाची व्यवस्था आणि शेगाव येथे निवास व्यवस्था करण्यात आली होती. बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयात वेद विद्यालय, डोंगर खंडाळा आणि स्पिनिंग मिल, चिखली आणि मलकापूर येथील कोल्ड स्टोअर गोदाम तसेच सहकार विद्या मंदिर येथे देखील सभासदांनी भेट दिली. सिटी न्यूज बुलढाणा. संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क
94 58 83 19 आणि 91 30 83 30 24